जेमिनी इंट्रोटेक लिमिटेड अंबड या कंपनीतील कामगार गेल्या 15 ते 20 वर्षापासून कामावर असताना त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा सुविधा नाही. कामगारांचं आरोग्य नेहमी धोक्यात असते. अनेक धोकेदायक कामांची माहिती कामगारांनी मागील वर्षी एक दिवसीय ठिय्या आंदोलन करून सदर कंपनी ही बेकायदेशीर स्वरूपात बिनदिक्कतपणे चालू आहे असे निदर्शनास आणून दिले होते. कंपनीत कुठलाही सुरक्षा अधिकारी कामगारांच्या तपासणीसाठी येत नाही व कामगारांनी मागणी केल्यानंतरही उलटसुलट व दिशाभूल करणारे उत्तरे दिले जातात. मागील 4 ते 5 महिन्यांपासून कंपनीतील 18 कायम कामगार बेकायदेशीर कमी केले. काही कायम कामगारांना फोनवरूनच सांगून काढण्यात आले. आमच्या कंपनीमध्ये कुठल्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते त्या विरोधामध्ये आम्ही सुरक्षा अधिकाऱ्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलनाला बसलो आहे. आजचा आमचा 5वा दिवस आहे. कुठल्या अधिकाऱ्यांनी कुठल्या प्रकारची आमची दखल घेतलेली नाही आहे, जेणेकरून आमचा प्रश्न जे मांडले होते त्या प्रश्नाचे आम्हाला समाधानकारक उत्तर पण काही दिलेलं नाही आहे. त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन आता इथून पुढे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. आतापर्यंत 5वा दिवस असल्यामुळं आपण कुठल्या अधिकाऱ्यांनी आमची दखल घेतलेली नाही आहे. या कामगारावरती अन्याय झालेले आहे. आमच्या कंपनीमध्ये कुठल्या प्रकारची व्यवस्थापन सुरक्षा पुरवत नाही आणि हे सुरक्षा अधिकारी व अधिकारी हे सगळे लोक आम्हाला काहीतरी वडावडीचे उत्तर देतात. म्हणजे आम्ही ज्यांना काही प्रश्न मांडले आम्हाला प्रश्नाची उत्तरं दिले नाही, काहीतरी खोटे नाटे सांगून आम्हाला हे करतात. तर आमचं असं एकच म्हणणं आहे की आमच्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. आज 5 दिवस आपण बसलो आहे, कोणी म्हणतं आजारी पडलेले आहे, कोणी म्हणते आणि आमची कुठल्या प्रकारची दखल घेत नाही. काय मागण्या आहे प्रमुख आपली? आमच्या मागण्या एवढंच आहे की कामगारांना पुरेपूर सुरक्षा दिल्या पाहिजे. किंवा ज्या काही कामगाराच्या घटना होतात, कोणाच्या बोट मोडला हे जातं, या कायदा पुरला गेला पाहिजे. गेल्या 15-20 वर्षापासून कंपनी बेकायदेशीर चालू आहे. आतापर्यंत कुठलाही अधिकारी आलेला नाही विजिटला. आम्ही तेच विचारलं त्यांना की तुम्ही आतापर्यंत विजिटला का आले नाही किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचं ऑडिट काय केलं नाही. आम्हाला कुठल्याच प्रकारचे उत्तर दिलेले नाही आणि आतापर्यंत खाली पण आलेलं नाही. बेकायदेशीर कामावरून काढल्यानं कामगार आता कायद्याच्या चौकटीत राहून कोर्टात लढा देत आहे. राहुल सरोदे, न्यूज इंडिया 27, नाशिक.